ससून रुग्णालयाच्या कामकाजाची समीक्षा करून श्वेतपत्रिका काढा अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केलेली आहे. ससून रुग्णालय हे पुणे जिल्ह्यात रुग्णसेवेमध्ये अव्वल कामासाठी प्रसिद्ध आहे. मात्र गेल्या काही घटना पाहता रुग्णालयाच्या नावाला डाग लागलाय. त्यामुळे ससून भोवती असलेलं संशयाचं धुकं काढण्यासाठी उपाययोजना करा आणि श्वेतपत्रिका काढा अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. स्वतः सुप्रिया सुळे आपल्या सोबत आहेत सध्या फोनलाईनवरनं. सुप्रियाताई, आपलं स्वागत एबीपी माझामध्ये. ससून रुग्णालयाच्या कामकाजाची समीक्षा करण्याची मागणी आपण केलेली आहे, काय नेमकी भूमिका आहे? ससून हॉस्पिटल हे फक्त पुण्याचं नाही, महाराष्ट्राचं हॉस्पिटल आहे. अनेक दशक या राज्याची सेवा ह्या हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांनी आणि सगळ्या टीमनी अतिशय उत्तम पद्धतीने केली आहे. कोविडमध्ये त्यांचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन राहिलेलं आहे. प्रशासनाच्या दबावामुळे काही चुकीच्या घटना झालेल्या आहेत आणि ससून सारख्या उत्तम संस्थेचं नाव हे खराब होत आहे. ललित पाटलांची केस असेल किंवा ही केस असेल, हे राजकीय दबावामुळे एक संस्थेचं नाव खराब होत आहे. त्यामुळे ससून हॉस्पिटल च्या नाव खराब होता कामा नये. तिथे डॉक्टरांनी उत्तम काम अनेक दशक केलेलं आहे, त्याचा मान सन्मान झाला पाहिजे. आणि ज्यांच्यामुळे बदनामी ससूनची होते त्याची श्वेतपत्रिका सरकारने काढली पाहिजे आणि याच्यातून ससूनची जी अतिशय चांगली ओळख आहे ती राहिली पाहिजे, ती टिकवली पाहिजे, जगवली पाहिजे. आपण सगळ्यांनी मिळून मान सन्मान ठेवला पाहिजे आणि डॉक्टरांचा मान सन्मान, नर्सेस, वॉर्डबॉयचा ठेवला पाहिजे आणि प्रशासनामुळे जी बदनामी होते त्याची पारदर्शक चौकशी झाली पाहिजे. ठीक आहे सुप्रियाताई, खूप खूप धन्यवाद आपण एबीपी माझाशी बोललात आणि प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.